पोर्शन कंप्लीट केलाय, म्हणजे जेव्हा इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन, गॅस्ट्रुलेशन आणि इम्प्लांटेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी कन्फर्मेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे त्या ठिकाणी प्रेग्नन्सी कन्फर्म होत असते, आणि प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी म्हणजे काय अगोदर आपल्याला हे पण लक्षात घेणं अपेक्षित आहे. इस पर हमें पूरा फोकस करना है प्रेगनेंसी. इस पर 4 मार्क के लिए क्वेश्चन बोर्ड में पूछा जाता है और कॉन्सेप्ट भी आपको ठीक तरह से समझना चाहिए कि क्या होता है प्रेगनेंसी. द कंडीशन ऑफ कैरिंग वन और द मोर एम्ब्रियोस इन द यूटेरस, कि यूटेरस में वन और मोर एम्ब्रियोस जब ग्रो होने लगते हैं, उसकी ग्रोथ होने लगती है, उनका डेवलपमेंट होने लगता है, उस कंडीशन को हम प्रेगनेंसी कहते हैं. एंड इट इज द पीरियड बिटवीन द फर्टिलाइजेशन ऑफ द एग एंड अप टू द पर्टुरेशन. इसका मीनिंग क्या होता है? प्रेगनेंसी कब तक रहती है? इट इज अ पीरियड बिटवीन, कितना पीरियड होता है? फर्टिलाइजेशन ऑफ द एग अप टू द पर्टुरिएशन, प्रस्तुती म्हणतो आपण त्याला मराठी मध्ये, प्रस्तुती पर्यंत, गर्भधारणेपासून तर प्रस्तुती पर्यंतच्या पीरियडला प्रेग्नन्सी म्हणतात. इट इज अ पीरियड बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ द एग एंड अप टू द पर्टुरिएशन. पर्टुरिएशन म्हणजेच प्रस्तुती, आणि फर्टिलायझेशन ऑफ द एगचा काय अर्थ असतो? गर्भधारणा. म्हणजे ह्या ठिकाणी या कंडिशनला प्रेग्नन्सी म्हणतात. व्हॉट इज अ प्रेग्नन्सी असा जर प्रश्न परीक्षेत विचारला, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये डेफिनेशन अशा स्वरूपाची दिलेली आहे, आणि त्यामुळं आपल्याला ती डेफिनेशन लक्षात ठेवायची. कंडिशन ऑफ युटेरस कॅरिंग अ वन ऑर मोर एम्ब्रियोज इन द युटेरस अँड इट इज अ पीरियड बिटवीन द फर्टिलायझेशन. And आता माईक बंद झालता, मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिपीट त्या ठिकाणी कंटेंटला सुरुवात करतो. आपण आज कंटेंट्स बघतो प्रेग्नन्सी, त्यामध्ये डेफिनेशन्स, डेफिनेशन्स आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी किती कालावधीसाठी, प्रेग्नन्सी पीरियड काउंट केला जातो, पीरियड ऑफ प्रेग्नन्सी किती असतो, द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियोस इन द युटेरस, एक और एक से ज्यादा भी हो सकते हैं, जैसे कि जैसे ट्विन हो जाएंगे, या जैसे कि ट्विन दो होते हैं, तीन भी होते हैं, उसी प्रकार से प्रेगनेंसी इज काउंट फ्रॉम द पीरियड ऑफ द फर्टिलाइजेशन ऑफ द एग, फर्टिलाइजेशन ऑफ द एग अप टू द पर्टुरिएशन. पर्टुरिएशन का मीनिंग क्या होता है? पर्टुरिएशन का मीनिंग होता है प्रस्तुति. जब भी गर्भधारणा से प्रस्तुति तक जो भी पीरियड होता है उस पीरियड को प्रेगनेंसी कहा जाता है. एंड द एवरेज पीरियड ऑफ द प्रेगनेंसी इन ह्यूमन लास्ट फॉर द 266 डेज फ्रॉम द फर्टिलाइजेशन और द 280 डेज. सर्वांमध्ये हा डिफरेंट असतो. काही माता प्रेग्नन्सीचा पीरियड 266 दिवसापर्यंत घेतात,
काही माता प्रेग्नन्सीचा पिरियड हा 280 दिवसापर्यंत पण घेतात. साधारणपणे डिपेंडिंग अपॉन दॅट विल बी ग्रोथ ऑफ द चाइल्ड, ग्रोथ ऑफ द फीटस. काही महिलांमध्ये 38 आठवड्याचा असतो, तर काही महिलांमध्ये हा 40 आठवड्याचा पण असू शकतो. म्हणजे काउंटेड फ्रॉम द एलएमसी, म्हणजे 14 दिवस जे असतात हे 266 प्लस 14 हे कशासाठी आहे, याच काउंटर काय आहे, काउंटर काउंट काय आहे. तर काउंटर काउंट ह्याचा असा आहे की 266 दिवस हे एम्ब्रियोला म्हणजेच त्या ठिकाणी फिटसला ग्रोथ होण्यासाठी लागतात अवरेजली. आणि त्या ठिकाणी 14 दिवस अशा परिस्थितीमध्ये कन्सिडर केले असतात की ज्यामध्ये ओव्हुलेशन हे मेनिस्ट्रल फ्लोच्या 14व्या दिवशी होत असतो. आणि काउंटेड फ्रॉम द एलएमसी, लास्ट एलएमसी, एलएमसी म्हणजे लास्ट मेनिस्ट्रल सायकल. लास्ट मेनिस्ट्रल सायकल सपोज आपण या ठिकाणी जर बघितलं, समजा लास्ट मेनिस्ट्रल सायकल 1 तारखेला आलेली असेल, त्याला आपण एमसी मिनिस्टर सायकल 1 तारखेला आलेली असेल, तर 1 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत त्या ठिकाणी ओव्हुलेशन होत नाही. ओव्हुलेशन हे 14व्या दिवशी होत असत. म्हणजे ग्राफियन फॉलिकल्स मध्ये ओव्हम जो असतो तो मॅच्युअर 14व्या दिवशी होतो, त्याला ओव्हुलेशन प्रोसेस आपण म्हणतो. आणि हे ओव्हुलेशन प्रोसेस मध्ये आपण बघितलं की ओव्हुलेशन ही जी प्रोसेस आहे यामध्ये ऍक्च्युअली आपण जर बघितलं तर ओव्हम त्या ठिकाणी 14व्या दिवशी काउंट करतात. आणि म्हणून हे 14 दिवस इथे धरलेले आहेत, कन्सिडर केलेले आहेत, 266 आणि 14 प्लस काउंटेड फ्रॉम द एलएमसी. व्हॉट इज मीन बाय द एलएमसी, मी सांगितलं आताच तुम्हाला, लास्ट मिनिस्टर सायकल. डॉक्टरकडे जेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्मेशन करण्यासाठी जेव्हा सदरील महिलेला गेल्या जातात तेव्हा त्या ठिकाणी एलएमसी विचारले जाते फ्रॉम द डॉक्टर साइड. What is the LMC, last menstrual cycle, kadi start zale? This pregnancy period of approximately 9 months is of divided into 3 trimester of the 3 months of each. Manje pregnancy period approximately 9 months asto. Ani 9 months asliyamulo tya thikani this are the is a divided into the 3 trimester. 3 trimesters पीरियड त्या ठिकाणी डिवाइडेड झालेला आहे. ट्रायमिस्टर, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर अँड थर्ड ट्रायमिस्टर ऑफ द 3 मंथ्स इच. 3 महिन्याचा 1 ट्रायमिस्टर होतो, पुढील 3 महिन्याचा 1 ट्रायमिस्टर होतो, आणि त्याच्यानंतरचा पुढच्या 3 महिन्याचा 1 असा ट्रायमिस्टर होतो. म्हणजे 3 trimesters ऑफ द 3 मंथ्स इच याला म्हणतात, दॅट इज दी पिरियड ऑफ प्रेग्नन्सी अप्रॉक्सिमेटली 9 मंथ्स. काही महिलांमध्ये 9 मंथ्स 9 डेज पण होतात, घेत असतात त्या ठिकाणी. म्हणून प्रेग्नन्सी या बाबतीत तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे मी आता या ठिकाणी एक्सप्लेन केले. डेफिनेशन काय आहे, अवरेज प्रेग्नन्सी पिरियड कसा काउंट केला जातो, आणि त्या ठिकाणी प्रेग्नन्सी पिरियड हा 3 trimester मध्ये आणि 3 मंथ मध्ये, इच 3 मंथ मध्ये कशा पद्धतीनं तो डिवाइड झाला. नेक्स्ट पॉइंट, फर्स्ट ट्रायमिस्टर आपण जर बघितलं पहिल्या 3 महिन्यामध्ये फ्रॉम द फर्टिलायझेशन टू द 12th week, म्हणजे साधारणपणे आपण 12 आठवड्यापर्यंत जर बघितला त्या ठिकाणी 12 आठवडे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 4 आठवडे येतात, असे 3 महिन्याचे 12 आठवडे होतात. आणि त्यामध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतात त्याला. पहिला ट्रायमिस्टर 3 महिन्याचा असतो, नेक्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर 3 महिन्याचा असतो, आणि त्याच्यानंतर पुढचा ट्रायमिस्टर हा परत 3 महिन्याचा असतो. सो एम्ब्रियोज आर रिसीव द न्यूट्रियंट्स. एम्ब्रियोज जेव्हा युटेरस मध्ये इम्प्लांटेशन झालंय, लास्ट मध्ये आपण बघितलं प्रिव्हियस लेक्चर मध्ये, यू कॅन
studied about and learn about, and you sure that you have to understand, I hope, about the embryos receives the nutrients in the first 2 to 4 weeks directly from the endometrium. म्हणजे 2 ते 4 आठवड्यामध्ये पहिल्या 2 ते 4 आठवड्यामध्ये एम्ब्रियोज रिसीव द न्यूट्रिएंट्स इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द इंडोमेट्रियम. म्हणजे इंडोमेट्रियम मधून त्या ठिकाणी एम्ब्रियोज रिसीव द न्यूट्रिएंट. एम्ब्रियोला जे न्यूट्रिएंट लागेल ग्रोथ होण्यासाठी आणि सेल डिव्हिजन साठी प्रॉपर डेव्हलपमेंट साठी, ते न्यूट्रिएंट कोण प्रोव्हाइड करत असतं, तर त्या ठिकाणी युटेरसचा जो इंडोमेट्रियम लेअर आहे तो इंडोमेट्रियम त्या ठिकाणी प्रोव्हाइडिंग दी न्यूट्रिएंट्स आणि एम्ब्रियोस रिसीव्ह करतो. कारण की एम्ब्रियोचे जे काही सेल असतात, ब्लास्टोमियर्स जे सेल असतात, त्या सेल असतील, त्या सेल काय करतात की त्या ठिकाणी इंडोमेट्रियम मध्ये असणार न्यूट्रिएंट्स घेतात, रिसीव करतात. आणि इट इज द मेन पीरियड ऑफ द ऑर्गेनोजेनेसिस. हा ऑर्गेनोजेनेसिसचा मेन पीरियड आहे, म्हणजे ऑर्गन फॉर्मेशन. ऑर्गेनोजेनेसिसचा मीनिंग काय होतो की ऑर्गन फॉर्मेशन. इट इज द मेन पीरियड ऑफ द ऑर्गेनोजेनेसिस. बाय द एंड ऑफ द 8 वीक्स, 8 आठवडे झाल्यानंतर, 8 आठवडे एंड ऑफ द 8 वीक्स, मेजर स्ट्रक्चर्स फाउंड इन द अडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रियो इन द रुडिमेंटरी फॉर्म. म्हणजे काय असतं रुडिमेंटरी फॉर्म? म्हणजे मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द अडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रियोज इन द रुडिमेंटरी फॉर्म. 8 आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी रुडिमेंटरी म्हणजे काय की त्या ठिकाणी जसं की जस्ट लाईक टू आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली पिक्चर. रेडिमेंटरी म्हणजे काय, जसं की ते एक प्रकारचं स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं, दॅट विल बी इन द अडल्ट आर फॉर्म. आणि त्यामुळं दिस एम्ब्रियो इज नाव नाव कॉल्ड एज अ फिटस. त्या एम्ब्रियोला फिटस म्हणतात. अँड इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग अँड लुक्स लाईक अ टीनी ह्युमन बीइंग. म्हणजे तो एक स्मॉल ह्युमन बीइंग सारखा दिसायला लागतो आणि त्याची साईज जी असते इट इज अबाउट 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर एवढा असतो. आपण जर बघितला तर तो 3 सेंटीमीटर एवढा असतो. 3 सेंटीमीटर तुम्ही मेजरमेंट करून बघू शकता की 3 सेंटीमीटर एवढा एम्ब्रियोला फिटस म्हटलं जात. फिटस कॅन सॅलो अँड ओपन अँड क्लोज इट्स माउथ अँड फिट्स फिस्ट्स. म्हणजे काय की फिटस काय करतो, शॉलो अँड ओपन अँड क्लोज इट्स माउथ. माउथ त्याचा ओपन अँड क्लोज करत असतो. त्याच्या हाताची जी मुठ्ठी असते फिस्ट म्हणतो आपण त्याला, फिस्ट हे ओपन करतो क्लोज करतो, ओपन करतो क्लोज करतो. अँड CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. CNS इज अ फुल्ली फॉर्म and working of excretory and the circulatory system. Beings म्हणजे त्या ठिकाणी CNS जो आहे, central nervous system is fully formed and working of the excretory and circulatory system. त्या central nervous system fully developed झाली आणि त्या ठिकाणी excretory system and circulatory system begin start their work. म्हणजे उत्सर्जन संस्था आणि रक्त अभिसरण संस्था एस्क्रिटरी सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम उसे कहा जाता है. अँड दॅट विल बी बिगिन्स इन द फर्स्ट ट्राइमेस्टर. परीक्षेत विचारलं जातं गिव द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द फर्स्ट ट्राइमेस्टर. फर्स्ट ट्राइमेस्टर के क्या क्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स है, ये भी पूछा जाता है. अँड मूवमेंट्स ऑफ द फीटस बिगिन but mother cannot feel it. Fetus ची movement होत असते,
फर्स्ट ट्राइमिस्टर मध्ये फिटसची मूवमेंट ला सुरुवात होत असते, हालचालीला सुरुवात होत असते, आणि मात्र त्या ठिकाणी मदर आई त्या ठिकाणी त्याला जाणीव होत नाही किंवा त्यांना फिलिंग होत नाही. हालचाल होते, मोमेंट ऑफ फिटस होता, परंतु आईला ते जाणवत नाही. मदर्स कॅन नॉट बी फील इट, त्याची मोमेंट, हालचाल, त्या बाळाची हालचाल अजिबात जाणवत नाही त्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. नंतर जाणवते सेकंड ट्रायमिस्टर मध्ये निश्चितपैकी त्या ठिकाणी हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम द सिक्स्थ वीक. पहिल्यांदा सहाव्या आठवड्यामध्येच हार्टबीट हे आपल्याला हर्ड होतात, ऐकायला येतात, कॅन बी हर्ड फ्रॉम द सिक्स्थ वीक. अँड प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय अँड मेनिस्ट्रल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढते, लेवल बिकम्स हाय अँड मेनिस्ट्रल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. जोपर्यंत प्रेग्नन्सी एंड होत नाही तोपर्यंत मेनिस्ट्रल सायकल ही सस्पेंडेड होत असते, कारण की प्रोजेस्टेरॉनची लेवल ही हाय झालेली असते. ज्यावेळेस त्याची लो होईल त्या दिवशी प्रेग्नन्सी इश्यू होईल, प्रेग्नन्सी सॉरी त्या दिवशी मेनिस्ट्रल सायकल कॉज होईल किंवा मेनिस्ट्रल सायकल त्या ठिकाणी सुरुवात होईल. जोपर्यंत प्रोजेस्टेरॉनची लेवल हाय असेल तोपर्यंत मेनिस्ट्रल सायकल ही सस्पेंडेड असते. मेनिस्ट्रल सायकल इज सस्पेंडेड टिल कुठपर्यंत, टिल म्हटलेलं आहे ऍट द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी एंड होईपर्यंत म्हणजे पर्टुरिएशन प्रस्तुती होईपर्यंत, प्रस्तुती झाल्यानंतर नंतर ती नॉर्मल व्हायला लागते. At the end of the first trimester, fetus is about 7 to 10 centimeter long. Pahila trimester samplyanantar, at the end of the first trimester, fetus is about 7 to 10 centimeter long. Manje apli full patti je asti, choti scale asti. Ti kiti centimeter je asti baga. Sadharanpane 7 te 10 centimeter evda tyachi lambi, tya fetus chi length hi hot asti, long hot asto. हा झाला फर्स्ट ट्रायमिस्टर. या फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर आपण बघतो काही मुद्दे तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात आले नाही तर आपण रिव्हिजन मध्ये बघूया त्या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी तुम्हाला हा क्लिअरली दिसेल की हा कार्डियक बल्क, दिस इज द रिजन वेअर द हार्ट डेव्हलप्स. इथं हार्ट डेव्हलप्स व्हायला लागेल. आता बघा ह्या ठिकाणी हा हार्ट बड आहे, इथून हार्ट तयार व्हायला, हार्ट बड आहे. त्याच्यानंतर इम्बलिकल स्टॉक म्हणजे इथले लोअर लेग्स तयार होतात. हे आहे 20 days 3 centimeter लॉंग. 20 days मध्ये 3 centimeter एवढा असतो 20 दिवसामध्ये. त्याच्यानंतर 4 आठवड्यामध्ये डेव्हलपिंग दी आय, आय डेव्हलप झाला. डेव्हलपिंग दी आर्म्स, हे आर्म्स डेव्हलप झाले, हात म्हणतो आपण त्याला आर्म्स. त्याच्यानंतर 8व्या आठवड्यामध्ये, 8व्या आठवड्यामध्ये कान डेव्हलप होतो. द शेप ऑफ द इयर इज नाउ विजिबल. इथं काय होतं की हा कान अगदी त्याचा सेप जो असतो तो विजिबल व्हायला लागतो. क्लिअरली बघा तुम्ही या डायग्राम मध्ये, बघा या ठिकाणी कान तुम्हाला विजुअल म्हणजे तुम्ही स्क्रीनला थोडं मोठं पण करू शकता, झूम करून बघू शकता. आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर आय पूर्ण डेव्हलप झालेले असतील, आय पूर्णपणे दिसायला लागतील. दी आयज आर डेव्हलपिंग अँड आय लिड्स आर सो क्लोज. आय लिड्स ह्या क्लोज असतात, डोळे हे बंद केलेले असतात. आय लिड्स आर क्लोज. हे आहे लेग फॉर्मेशन. लिम्स आर नाउ क्वाईट वेल डेव्हलप्ड. हे बघा लिम्स तुम्हाला दिसतील, पाय जे दिसतात ते लिम्स दिसायला लागतील, लेग्स. 8 आठवड्यामध्ये त्याची साईज लॉंग जी असेल 2.5 centimeters. आणि 12 आठवड्यामध्ये जर आपण बघितलं फर्स्ट ट्रायमिस्टरच्या शेवटच्या एंडमध्ये ऑल द फेशियल फीचर्स आर फुल्ली फॉर्म. फेशियल फीचर्स हे त्या ठिकाणी 12व्या आठवड्यामध्ये पूर्णपणे
फेशियल फीचर्स हा पूर्ण फॉर्म झालेला असतो आणि आर्म्स म्हणजे फीटस कॅन नाव मूव इट्स लिम्स, त्याचे लिम्स जे असतात पाय बघा, या चारही डायग्राम मध्ये तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात येऊन जाईल. तुम्ही डायरेक्टली त्याला थोडं झूम करून बघा, झूम केल्यानंतर तुम्हाला क्लिअरली दिसेल की काय कधी कधी तुम्हाला कोणत्या वेळेला कोणत्या आठवड्यामध्ये काय डेव्हलप होतं त्याचं हिस्ट्री लिहावं लागते. फर्स्ट ट्रायमिस्टर दी प्रोसेस इज अ मेनली दी ऑर्गेनोजेनेसिस. मी म्हटलं होतं तुम्हाला की ही एक ऑर्गेनोजेनेसिसची प्रोसेस आहे. मग तिथं हार्ट तयार होतो, त्याच्यानंतर आर्म डेव्हलप होतात, आय डेव्हलप होतो, इयर डेव्हलप होतो, त्याच्यानंतर त्याचे लेग्स डेव्हलप होतात आणि अशा पद्धतीनं तो 12 आठवड्यामध्ये साधारणपणे 7 ते 10 सेंटीमीटर एवढा लॉंग व्हायला लागतो. दिस इज दी नोन ॲज दी फर्स्ट ट्रायमिस्टर. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं त्याची डेव्हलपमेंट बघायला मिळेल. नाऊ नेक्स्ट वन इज दी, आता बघा पुढे हा जो ह्या ठिकाणी मदर्स बेबी ऑल्सो अंडर गोज द रॅपिड चेंजेस. बेबीमध्ये जशा पद्धतीनं फिटसमध्ये जशा पद्धतीनं ट्रायमिस्टरमध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागते त्याच पद्धतीनं आईमध्ये सुद्धा, बाळाच्या आईमध्ये सुद्धा, बॉडीमध्ये, आईच्या बॉडीमध्ये, मदर्स बॉडी ऑल्सो अंडर गोज दी चेंजेस. रॅपिडली होतात, जलद गतीने चेंजेस होतात. काय चेंजेस होतात हे परीक्षेला पॉइंट विचारतात की राईट द नोट ऑन दी मदर्स बॉडी अंडर गो द रॅपिड चेंजेस वेन द प्रेग्नन्सी इज कन्फर्म आफ्टर द फर्स्ट ट्रायमिस्टर. After the first trimester is completed, at the end of the first trimester is completed, and what are the mother's body are changes, undergo the rapid changes, कोण कोणते changes, enlist, दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला आहे की हाय लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन्स, प्रोजेस्टेरॉनचे लेवल हाय होते अँड इनिशिएट द चेंजेस इन द हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यांच्या इनिशिएट चेंजेस इन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बदल व्हायला लागतो. इनिशिएट होणे म्हणजे सुरुवात होणे. इनिशिएट द चेंजेस इन द हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अँड द सेकंड वन इज द मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लॅसेंटा ग्रोस. आईकडनं मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लॅसेंटा ग्रोज. बघा या ठिकाणी हा प्लॅसेंटा ग्रोज व्हायला लागतो, प्लॅसेंटा तिथं डेव्हलप व्हायला लागतो. इथून पुढे हा आईच्या इंडोमेट्रियमचा पार्ट आहे. अँड युटेरस बिकम अ लार्जर, आणि युटेरस हा लार्जर व्हायला लागतो. अँड इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस द मॉर्निंग सिकनेस. या पिरियडमध्ये आईला अनुभव व्हायला लागतो एक्सपिरियन्सेस रिगार्ड्स टू दी मॉर्निंग सिकनेस. सकाळचा थकवा जाणवायला लागतो, आजारपण सकाळचं थोडस, सकाळी सकाळी थोडस त्या ठिकाणी अशक्तपणा आल्यासारखं वाटतं किंवा त्या ठिकाणी आजारी पडल्यासारखं त्या ठिकाणी वाटतंय. नॉर्मली एवढं काही आजारी पडल्यासारखं वाटत नाही, परंतु एक्सपिरियन्स करतात, अनुभव करतात मदर्स. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस द मॉर्निंग सिकनेस. देन अ सेकंड ट्रायमिस्टर मध्ये बघा, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आपण जर बघितलं तर सेकंड ट्रायमिस्टर मध्ये स्क्रीनशॉट घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचा प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ बनवला तरी चालतो, मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन. प्रेझेंटीचा स्क्रीन रेकॉर्डिंग करा, काहीच नाही, पार्टिसिपेंट ओपन करा आणि स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करा. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तुम्ही त्याला पुश करत चला, रोलिंग करत चला आणि त्या पद्धतीनं ते रेकॉर्डिंग होईल आणि ते मला पाठवा. सेकंड ट्रायमिस्टरमध्ये हा 13व्या आठवड्यापासून तर 26व्या आठवड्यापर्यंत असतो.
यामध्ये रॅपिड ग्रोथ ऑफ द फिटस, फिटसची रॅपिड ग्रोथ होत असते. इट ग्रोज इज अबाउट 30 सेंटीमीटर, म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये 10 सेंटीमीटर एवढा असतो, तर सेकंड ट्रायमिस्टर मध्ये 30 सेंटीमीटर एवढा होतो. अँड डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन बिगिन्स, मेंदूची वाढ, मेंदूची वाढ ही सेकंड ट्रायमिस्टर मध्ये होत असते. अँड द बेबी रिचेस द हाफ साईज ऑफ द न्यू बॉर्न, आणि बेबी त्या ठिकाणी रिचेस होते हाफ साईज ऑफ द न्यू बॉर्न, नवीन जन्माला आलेलं जो बाळ असतो त्याच्या हाफ साईज मध्ये तो विकसित झाला असतो, त्याची ग्रोथ झालेली असते, त्याची डेव्हलपमेंट झालेली असते. युटेरस ग्रो इनफ फॉर द प्रेग्नन्सी टू बिकम ओबिओस, म्हणजे युटेरस ग्रोज इनफ, म्हणजे तिथं युटेरस ह्या ठिकाणी सुरुवात होते फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये ग्रो व्हायची, तर त्या ठिकाणी पुरेसा असा तो प्रेग्नन युटेरस हा ग्रो होतो फॉर द प्रेग्नन्सी टू बिकम अ ओबिओस, म्हणजे त्या ठिकाणी तेवढ्या युटेरसच्या भागामध्ये हा प्रेग्नन्सी व्यवस्थितपैकी ग्रो होऊ शकते. द प्लासेंटा इज कम्प्लिटली टेक ओवर द प्रोडक्शन ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड विच मेंटेन द प्रेग्नन्सी. प्लासेंटा इज कम्प्लिटली टेक ओवर द प्रोडक्शन ऑफ द प्रोजेस्टेरॉन्स, म्हणजे प्लासेंटा काय करतो, नाळ म्हणतो आपण त्याला, प्लासेंटा कम्प्लिटली टेक ओवर प्रोडक्शन ऑफ द प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन टेक ओवर करतो, आणि ते कशासाठी, तर मेंटेन द प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीला मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्लासेंटा हा प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन टेक ओव्हर करतो. अल्ट्रासाऊंड ऍट 18 to 20 weeks कॅन प्रिडिक्ट द एस्टिमेटेड ड्यू टू डेट ऑफ द डिलिव्हरी. साधारणपणे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी मध्ये 18 to 20 आठवड्यामध्ये कॅन प्रिडिक्ट द एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी. ड्यू डेट म्हणजे डिलिव्हरीची कोणती डेट असू शकते, पर्टुरिएशनची कोणती डेट असू शकते, त्या ठिकाणी सोनोग्राफीच्या माध्यमातून 18 to 20 आठवड्यानंतर त्या ठिकाणी ते निदान केलं जाऊ शकतं, त्या ठिकाणी एस्टिमेट केलं जाऊ शकतं ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी. अल्ट्रासाऊंड ॲट 18 to 20 weeks कॅन प्रिडिक्ट द एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी. सो बेबीज मोमेंट कॅन बी इझिली फेल्ड बाय द मदर. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये आईला बाळाची हालचाल जाणवत नाही, परंतु सेकंड ट्रायमिस्टर मध्ये मात्र आईला बाळाची हालचाल निश्चित पैकी जाणवते. बेबीज मोमेंट कॅन बी इझिली फेल्ड बाय द मदर्स, मदर कडनं त्या ठिकाणी इझिली त्या ठिकाणी मुलाची बाळाची हालचाल पोटामध्ये युटेरस मध्ये निश्चित पैकी त्याला आईला जाणवायला लागते. सो हेड हॅज हेअर, डोक्याला केस यायला लागतात, आयब्रोज डेव्हलप व्हायला लागतात, अपियर व्हायला लागतात, आय लॅसेस अपियर व्हायला लागतात, अँड पिन्नी आर डिस्टिंक्ट. कानाचा जो पिन्नी असतो म्हणजे असा एक गोल आकाराचा वरील जो भाग आहे त्याच्या वरच्या भागाला पिन्ना म्हणतात. कानाच्या अगदी वरच्या भागाला जो असा फ्लॅट असतो त्या कानाच्या अगदी वरचा भाग जो की हाफ राऊंड मध्ये असतो त्याला पिन्नी म्हणतात. पिन्नी डिस्टिंक्ट व्हायला लागते, स्पष्ट दिसायला लागते, आणि ह्या डायग्राम वरनं तुम्हाला दिसेल की ट्रान्सपरंट स्किन ही दिसायला लागते. 14 आठवडे, 18 आठवडे, 22 आठवडे, 26 आठवडे. हेअर ग्रोज ऑन द हेड, डोक्यावर केस यायला लागतात. त्याच्यानंतर डेव्हलपिंग द फॅट, इथं फॅट डेव्हलप व्हायला लागतात. बेबी कॅन ओपन हिज आईज, पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये आयलिड्स बंद असतात आणि दुसऱ्या सेकंड सेमिस्टर मध्ये बेबी कॅन ओपन हिज आईज, ते त्यांचे डोळे ओपन करून पाहू शकतात, बघू शकतात त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं हे तुम्हाला स्क्रीनशॉट करून वाचता येईल, बघता येईल पुस्तकामध्ये, म्हणजे टेक्स्ट बुकमध्ये अशा पद्धतीनं दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीनं आपण काही महत्त्वाचे मुद्दे बोलायचे असल्यामुळे मी सेकंड टाइम